माय मराठी चोईसेसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सातत्यानं COVID-19 सारख्या आजाराच्याबद्दल माहिती देत असतो किंवा त्याच्याबद्दल घडणारे अपडेट देत असतो. आत्ता जर बघितलं तर केंद्र सरकारनं आपल्याला एक अध्यादेश जारी केलेला आहे की पूर्ण देशातील हे दुकानं उघडण्याचा एक अध्यादेश आहे तो पारित केलेला आहे. मात्र हा अध्यादेश प्रत्येक राज्याला लागू असेल असं नाही, त्या राज्यानं त्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्या राज्यानं त्या एरियातली परिस्थिती पाहून, त्या एरियातल्या COVID-19 सारख्या आजाराचं गांभीर्य पाहून तिथल्या दुकानाबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे. ती दुकानं उघडायची की नाही हा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय जिल्ह्याच्या प्रशासनाला कळवायचा आहे आणि तेथील जिल्ह्याचं प्रशासन त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या COVID-19 आजाराच्या गांभीर्याला अनुसरून निर्णय घेतला जाईल. जर तिथं पेशंट जास्त असतील, रेड झोनच्या पुढं जर जिल्हे असतील, तर त्या जिल्ह्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीची दुकानं उघडली जाणार नाहीत. ह्याबाबत आम्ही जिल्हा प्रशासनाशीही संपर्क साधला, मात्र अद्याप सातारा जिल्ह्यामध्ये असे कुठल्याही पद्धतीचं दुकान उघडलं जाणार नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे. असं कुठलाही अध्यादेश अद्याप सातारा जिल्ह्यामध्ये पारित करण्यात आलेला नाही किंवा तो प्रसारित करण्यात आलेला नाही. सातारा जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारनं पारित केलेल्या अध्यादेशाचे रुमर्स पसरू लागलेले आहेत. अनेक अफवा पसरू लागलेले आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये आता दुकानं सुरू होणार आहेत. अनेकांचे आम्हाला फोन आले, अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दलच्या माहिती टाकलेल्या आहेत की आता सातारा जिल्ह्यातील बाजारपेठा चालू होणार आहेत. मात्र असं कुठलंही निर्णय अजून जिल्हा प्रशासनानं घेतलेला नाही आहे. जिल्हा प्रशासनानं जर असा कुठलाही निर्णय घेतला तर आम्ही लवकरच तुम्हाला कळवू. मात्र कुठल्याही अफवांना बळी न पडता आपली दुकानं उघडू नका किंवा कुठल्याही सोशल मीडियाच्या बातमीवर विश्वास ठेवू नका. कारण तुम्हाला जर अधिकृत बातमी हवी असेल तर तुम्ही माय मराठी 24 तास पाहत राहा किंवा इतर जे अधिकृत माध्यम आहेत, जे पेपर्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला याबद्दलची माहिती दिली जाईल. त्याच्यावर विश्वास ठेवा. जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईट आहेत, त्याच्यावर तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती मिळेल. मात्र अद्याप सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा असा अध्यादेश जारी केलेला नाही की कुठलेही दुकानं किंवा बाजारपेठा चालू राहतील. कारण आपण आता रेड झोनच्याही पुढे गेलेलो आहे. कारण आपल्या इथं जर बघितलं तर सातत्यानं COVID-19 आजारातील बाधित वाढत चाललेले आहेत. अनेक आज जर बघितलं तर 19 जणांचा बाधा झालेल्याचं क्लिअर झालेलं आहे. कराडमध्ये ह्या COVID-19 आजाराचे पेशंट वाढत चाललेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ह्या रुग्णाची बाधा वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये अजून तरी कुठलाही प्रशासनानं असा निर्णय घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं अफवांपासून दूर राहा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवून कुठलेही निर्णय घेऊ नका किंवा तो फॉरवर्ड करू नका. जिल्हा प्रशासनानं ज्या ज्या वेळेला हे निर्णय आम्हाला देतील किंवा मीडियम माध्यमांना जर अशा पद्धतीचं कुठली प्रेस नोट मिळेल त्यावेळेला आम्ही नक्कीच माय मराठीच्या माध्यमातून तुम्हाला ती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्ही सातत्यानं तुम्हाला ज्या ज्या बातम्या देतो आहे त्या 100% आम्ही अचूक आणि पूर्णतः विश्वासू देण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला जे जिल्हा प्रशासन माहिती देते त्याच्यातून खात्रीलायक वृत्त आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. ह्याच्यातून आम्ही कुठंही सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जाणार नाही आहेत आणि आम्ही तशा करतही नाही आहोत. जरी आमच्याकडून बातमी देण्यासाठी थोडा उशीर झाला तरी दिलगिरी व्यक्त करतो, पण आम्ही खरीच बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आत्तापर्यंत तुम्ही माय मराठीवर विश्वास ठेवलेला, इथून पुढेही ठेवा. आणि नक्की जर आमच्या बातम्या आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात ह्याबद्दलची माहिती आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की पाठवा आणि नक्की पाहत राहा आपला हक्काचा चॅनल माय मराठी 24.